नमस्कार, माझ्या चॅनलवर तुमचे खूप 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 मनापासून स्वागत आहे. तर आज आपण इथे बनवणार आहोत पॉपकॉर्न. पॉपकॉर्न बनवण्यासाठी आपल्याला एकदम कमी साहित्य लागणार आहे, वेळ तर फारच कमी लागणार आहे. अगदी 2 ते 3 मिनिटात आपले पॉपकॉर्न बनून तयार होतील. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर मी इथे घेतलेलं आहे मीठ, तेल, हळद आणि पॉपकॉर्नचं पॅकेट. तर मी यातले अर्धेच मक्याचे दाणे यूज करणार आहे, कारण की एवढे मक्याचे दाणे कुकरमध्ये बसणार नाहीत, फुलून ते जास्त होतात, त्यामुळे अर्धेच यूज करणार आहे. तर आता गॅस ऑन करून मी कुकर ठेवलेला आहे. तर कुकर गरम झाल्यानंतर आपण त्यात तेल टाकून घेऊया. तर आपलं तेल गरम झालेलं आहे, तर आपण आता त्यात आपले मक्याचे दाणे टाकून घेऊया. त्यानंतर टाकून घेऊया मीठ, त्यानंतर टाकून घेऊया हळद. आता एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया. मिक्स झाल्यानंतर आपण आता कुकरचं झाकण लावून घेऊया. कुकरचं झाकणाचं मी रबर आणि शिटी काढून घेतलेली आहे आणि नंतरच कुकरचं झाकण लावलेलं आहे. तर आता लगेच पॉपकॉर्न तयार होतील, तर तुम्हाला आवाज ऐकून दाखवते. तर हा आवाज बंद झाल्यानंतर लगेच आपण गॅस बंद करून घ्यायचा आहे. तर बघूयात आता कुकरचं झाकण उघडून. तर बघा, एकदम मस्त असे आपले पॉपकॉर्न तयार झालेले आहेत. तर तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली नक्की सांगा, आणि प्लीज माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटू आपण पुन्हा एखाद्या अशा छानशा रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.